राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबर रोजी काही शाळा बंद ठेवण्यात येणार असून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या संदर्भातली माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव दौऱ्यावर आहेत. दौऱ्यानिमित्तानं मंत्री दादा भुसे यांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन करणार आहेत. अजित पवारांची जनसन्मान यात्रा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये दाखल होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून बीड विधानसभेवर दावा करण्यात आलाय, त्यामुळे आजची जनसन्मान यात्रा महत्वाची असेल. विजय वडेट्टीवार आजपासून 30 ऑगस्ट पर्यंत नागपूर यवतमाळ चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असतील. तसंच ते नागपूरमध्ये होणाऱ्या महिला काँग्रेसच्या न्यारी न्याय संमेलन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आमदार नितेश राणे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10:30 वाजता ईश्वरपूर इथे पोहोचणार असून 11 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. शिवसेनेचे नेते रामदास कदम आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्तानं ते तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. कुख्यात गुंड गजा मारणेनं चंद्रकांत पाटलांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दहीहंडीच्या कार्यक्रमात गजा मारणेनं चंद्रकांत पाटील यांचं स्वागत केलं. या स्वागताच्या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. खासदार शाहू महाराज यांनी रात्री उशिरा मालवणच्या राजकोट किल्ल्याची पाहणी केली. आजवरची ही सर्वात दुःखद घटना असल्याचं शाहू महाराज म्हणाले. पुतळ्याच्या बांधकामात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असंही शाहू महाराज म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं गणेशोत्सव निमित्तानं नवउद्योजक आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापारी पेठेचं आयोजन करण्यात आलंय. आज राज ठाकरे यांच्या हस्ते या पेठेचं उद्घाटन पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आज वांद्राच्या रंगशारदा सभागृहात सायंकाळी 6:30 वाजता मुंबईतील गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधतील. मंडळांना येणाऱ्या अडचणी आणि तयारी या गोष्टींवर संवाद साधणार आहेत. तर यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून गणेशोत्सव मंडळाचे सदस्यही असतील. पीओपीच्या गणेश मूर्तींवर असलेल्या बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. उत्सवावर अवलंबून असलेल्या अनेकांचा उदरनिर्वाह या सगळ्या बाबी विचारात घेऊन नियमांची अंमलबजावणी करण्याचं पालिकेनं उच्च न्यायालयात स्पष्ट केलंय. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं घेतलाय. संपूर्ण मुंबईत 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 10 कृत्रिम तलावांची वाढ करण्यात आली आहे. कॉलेज ऑफ फिजिशियन आणि सर्जन या संस्थेवर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या नियमांचं पालन केलं जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि रेल्वेच्या अतिक्रमित जमिनीवर झोपू योजना राबवण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात आलाय. याला मंजुरी मिळाल्यास मुंबईतील 100 एकर जमीन मोकळी होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईहून अयोध्येला जाण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं 2 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. निगडी ते पिंपरी या विस्तारित मार्गावर पुणे महामेट्रोचं काम सुरू झालंय. निगडी इथं मेट्रोचं स्थानक उभारण्यात येणार असून त्यासाठी अडथळा ठरत असलेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे टर्मिनलमधील 2 फलाट तोडण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना हा जगातील सर्वात मोठा आर्थिक उपक्रम आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका या योजनेनं बजावली आहे असंही सीतारामन म्हणाल्यात. UPI आणि रुपे या स्वदेशात विकसित प्रणालींना जागतिक स्वीकृती मिळवून देण्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक पातळीवर भारतीय देयक प्रणालीचा विस्तार करण्यात येईल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी सांगितलंय. माडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 13 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली. या अल्पकाळात कागदपत्रांची पूर्तता करणं अवघड असल्यानं माडानं अर्ज स्वीकृतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.